हॅलो एव्हरीवन, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये परिसरच भाग एक मधील घर, आपले घर व आपले पर्यावरण याविषयी माहिती घेणार आहे. तर आपल्या प्राथमिक गरजा कोणकोणत्या आपण पाहूया. पहिल्या अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या काय आहेत प्राथमिक गरजा. त्या पूर्ण झाल्या तरच आपण आपलं दैनंदिन जीवन काय करतो अतिशय सुंदरपणे जगतो. त्याच्यामध्ये आपला सगळ्यात महत्वाचा पॉईंट कुठला आहे, आपले घर आणि आपलं पर्यावरण हे अतिशय महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्याच्यामध्ये मी काही पॉईंट्स लिहिले, घराचे उपयोग कोणते आहेत, घराचे प्रकार कोणते आहेत, त्याचे हक्क, बेघरपणाने बेघरपणाची कारणे आणि उपाय. तर प्रथम घराचे उपयोग काय करूया. घराचा प्रामुख्याने निवारासाठी आपण काय करतो, वापर करतो, किंवा विश्रांतीसाठी आपण काय करतो, घराचा वापर करतो. तसेच ऊन असेल, पाऊस असेल, वारा असेल, जंगली श्वापद असतील किंवा समाजकंटक, या सगळ्यांपासून आपण आपलं संरक्षण कोण करतो, तर आपलं घर करतं. त्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल तर ती घर आहे आपल्यासाठी. ओके, त्याच्यानंतर घराचे प्रकार. आता हवामानानुसार किंवा नैसर्गिक संपत्ती साधन संपत्तीचा वापर करून आपण काय करतो, आपल्याला ज्या पद्धतीनं हवा आहे त्या पद्धतीने आपण घर बांधतो. त्याच्यामध्ये विविध प्रकार घराचे काय झाले पडलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर हक्क. आता हक्कमध्ये काय असेल तर स्वच्छ पाणी, पुरेसे अन्न, त्यानंतर निवारा, शिक्षण, हे सगळं काय आहे, आरोग्य, हे सगळं मिळणं आपला हक्क आहे. म्हणजे समाजातील प्रत्येक व्यक्तीचा हक्क कोणता आहे तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, हे सगळं मिळणं काय आहे, हा आपला हक्क आहे. ओके, तसेच बेघरपणा. आता बेघरपणा म्हणजे काय, काही लोकांना घरं मिळत नाही. म्हणजे काही व्यक्तींना काय मिळतात, घरं मिळतात. ते कशामुळे, तर त्यांची काय असेल, दरिद्रपणा असेल किंवा आर्थिक कमतरता असल्यामुळे किंवा आणि शारीरिक आणि मानसिक आजार असेल किंवा बेरोजगारीमुळे, या सगळ्या कारणामुळे काय होतात, काही लोकांना घरं राहण्यासाठी मिळतात तर काही लोकांना राहण्यासाठी घरं मिळत नाहीत. तर याचं कारणच काय आहे की बेरोजगारीपणा एक आहे, दारिद्र्यपणा एक आहे. यासाठी कारण असल्यामुळे काय होतं की त्या लोकांना राहण्यासाठी घरं मिळत नाही. मग यासाठी शासन काय करतं, तर ज्या लोकांना घरं नाही आहेत त्यांना घरं उपलब्ध करून देतात. तरी देखील काही लोकांना घरं मिळत नाहीत. मग त्यावेळेला ती लोक कुठं झोपत असतील तर एस टी स्टँडमध्ये किंवा रस्त्याच्या कडला, आपण जे हे म्हणतो फुटपाथ, त्या ठिकाणी जाऊन ती लोक काय करतात, झोपतात किंवा त्या ठिकाणी त्यांचं काय करतात, संसार थाटतात. म्हणजेच काही लोकांना राहण्यासाठी जागा मिळते तर काही लोकांना राहण्यासाठी जागा मिळते. मग त्यासाठी काही उपाय देखील शासनाने केलेले आहेत, त्यांच्यासाठी घरं बांधून देणे किंवा त्यानंतर त्यांच्यामध्ये रात्र निवारा देखील शासनाने काय केले उपलब्ध करून दिलेले आहे. तर या ठिकाणी आपण आता पर्यावरण प्रदूषण या पद्धतीने आपण घराची माहिती काढली, त्या पद्धतीने पर्यावरण प्रदूषण राखणं देखील तितकंच आपल्यासाठी काय आहे, महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर जगाची लोकसंख्या सातत्याने काय झालेली आहे, वाढत आहे. आणि मोठ्या संख्येने जर घरे बांधली जात असल्यामुळे काय होत आहे, घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याचा वापर केला जात आहे. आणि त्यामुळे काय होते की निसर्गातील, म्हणजे आपण निसर्गाच्या नियमाच्या बाहेर चालल्यावर, झाडे तोडण्यासाठी किंवा निसर्गाची जे साधन संपत्ती आहे ते संपवत आहोत. त्यामुळे आता सध्या काय होत आहे की निसर्ग देखील आपल्याला साथ देत नाहीये. त्यामुळे आपलं घर आणि आपलं पर्यावरण राखणं, ते व्यवस्थित ठेवणं, हेच आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ते आपलं सगळ्यांचं काय आहे, आपलं कर्तव्य आहे. आणि आपलं पर्यावरण कसं सुंदर राहील, कसं स्वच्छ राहील, याकडे आपण नेहमी काय केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. तर आज आपण काय अभ्यासलो, आपले घर आणि आपले पर्यावरण याची माहिती घेतलो. आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू एव्हरीवन, बाय.